काही जणांचे वैचारिक दृष्टिकोनामध्ये थोडासा आंधळेपणा असतो, तो सुधारवण्याची गरज असते. काही आमच्या माझ्यासारखं आहे त्याचे विचार फार स्पष्ट असतात आणि तो बोलूनही जातो. मी काय असं घरातल्या घरात विरोध नाही करत, मी ओपनली विरोध करतो आणि समाजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की पुढचा धोका काय आहे. तो धनगरांना असणार आहे, तो माळ्यांना असणार, तो वंजाऱ्यांना असणार, तो मराठ्यांनाही असणार. दीनदुबळे दलित शोषित मागासवर्गीय शेड्यूल ट्राईब आदिवासी यांना तर असणारच आहे, पण जे स्वतःला असे वरच्या क्लासमध्ये समजतात त्यांनी ह्या धोका लक्षात घ्या. आजपासून काही वर्षापूर्वी तुमच्या बापालाही मंदिरात जाऊ दिलं नाही. कोण बागेश्वर, त्याची उंची काय, त्याची लायकी काय, त्याला काय समजते तुकाराम महाराजांनी. त्या काळात जेव्हा सनातनी पकड होती त्या काळात त्यांनी असे विद्रोही अभंग लिहिले, त्याच्यात समाजाला दिशा दिली. आणि त्यांनी सांगितलं ना, नाठाळ्याच्या माती हनावी काठी, काठीच्या ते घालवलं गेले. त्यांनी महाराष्ट्राचे यायचं, शिवाजी महाराजांचा अपमान करायचा, त्यांनी महाराष्ट्रात यायचं. पुढे दाम्पत्याबद्दल तो कोश्यारी काय बोलला, हे आपण सगळंच ऐकायचं का? तर मराठी माणूस शोषिक आहे, समंजस आहे. अरे काय शोषित आणि समंजस, हिंदू राष्ट्र वगैरे बनाने की बात है, इसलिए उसको गाँव गाँव घुमा रहे हैं. मेरा आक्षेप यही है कि जो सनातन धर्म की वो बात कर रहे हैं, वो सनातन धर्म ने 5000 साल हिंदू धर्म को बिखर के रख दिया. आज के हिंदू धर्म फिर से प्राकृतिक मार्ग पे चला है, इसको चलने दो. बल से हमारे महिलाओं को स्कूल से मत निकालो, जैसे हमारे महिलाओं को विधवा होने के बाद उनके केस मत बाल मत कीजिए. ये हमारा कहना है. बागेश्वर महाराज साहब ने भी कहा कि टिप्पणी की नहीं. अरे जो हमारे तुकाराम महाराज के बारे में बोलेगा तो उसको क्या कहना चाहिए? अरे तुकाराम महाराज हमारी जान है, दिल है. महाराष्ट्र बनाने वाला तुकाराम महाराज है. इस मिट्टी से उस तुकाराम महाराज की सुगंध आती है, सभा में हमको सुगंध मिलता है, हर जगह हमें तुकाराम महाराज नजर आते हैं. और उनके बारे में ये बागेश्वर आके बड़ा बुरा करेगा तो हमने क्यों सुनना चाहिए? मैं गीता जैन जिन्होंने ऑर्गेनाइज किया था उसको पूछना चाहता हूँ, ये तुम्हारे 24वें तीर्थंकर भगवान महावीर जैन के बारे में अगर कोई ऐसा था तो आप क्या करती? तो फिर मराठी लोगों ने अपना गुस्सा क्यों नहीं दिखाना चाहिए? तुम सहन करोगे क्या? महावीर जैन के बारे में अगर कोई बोल देगा, हम लोग तो आदर करते हैं, अहिंसा के मार्ग से जाने की जो उन्होंने पैरवी की है उसके ऊपर समाज में बहुत सुधारना आई है. मन शांत करने वाले महावीर जैन हैं. अब उनके बारे में कोई गलत बोल देगा तो नहीं, तो पहले बागेश्वर जब आता है तो पहले उसने महाराष्ट्र की माफी मांगनी चाहिए सर झुका कर. नहीं, वो कह रहा है कि वो कह रहा है काहीतरी मोर्चा काढलेला आहे. महाराष्ट्राला विनंती करतो की कृपया सनातन धर्म आणि हिंदू धर्मामध्ये गल्लत करू नका. हिंदू धर्म हा सुधारणावादी धर्म आहे आणि सनातन धर्म हा मनुवादी रूढी परंपरेला मानणारा धर्म. सनातन म्हणजेच रूढी आणि परंपरा. काय आहे त्या रूढी आणि परंपरा? ज्यांना बुद्धांना ज्यांनी सतावलं ते सनातन. हिंदू धर्मातनं बाहेर जाऊन महावीर जैनांनी 24वे तीर्थंकर जैन धर्म स्थापन केला तो सनातनांना कंटाळून. बसवेश्वरांनी लिंगायत धर्म स्थापन केला, लिंगायत समाज स्थापन केला तो सनातनांना कंटाळून. चक्रधर स्वामींनी लीलामृत लिहिलं आणि महानुभव पंथ स्थापन केला तो सनातनांना कंटाळून. ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना आत्महत्या करावी लागलेली
या सनातन्यांमुळे सावतामाळी गोरा कुंभार चोखा मेळा साखी संत परंपरा विद्रोहात उतरली त्याचं कारण होतं हे मनुवादी सनातनी चातुर्वर्ण्य तुकाराम महाराजांना सर्वाधिक त्रास दिला आणि त्यांचं जे काही झालं ते कुणामुळे झालं या सनातनी मनुवाद्यांमुळे शिवाजी महाराजांना तोंडावर तुम्ही क्षुद्र आहात तुमचा राज्याभिषेक करता येणार नाही आणि तुमचा राज्याभिषेक करणार नाही असं कोणी सांगितलं हे सनातनी मनुवाद्यांनी संभाजी महाराजांच्या हत्येमध्ये ज्यांचा सहभाग होता आणि ज्यांनी औरंगजेबाला टिपा दिल्या ते कोण होते हे सनातन मनुवादी महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला कारण का सनातन धर्माने स्त्रियांवरती एवढी बंधनं लादली होती आणि समाजातल्या सर्व स्त्रियांवर की त्यांना घराच्या बाहेरच पडतंय एवढंच नाही तर ब्राह्मण विधवा झाली एखादी ब्राह्मण स्त्री विधवा झाली की तिचे केस असे उपटून काढले जायचे आणि तिला ते तिचं मुंडन केलं जायचं घरातनं बाहेर पडणं तर बाळ लांबच राहिलं एखाद्या महिलेची पाळी आली मासिक पाळी तर तिला चार दिवस घराच्या बाहेर बसवायचे आणि तिथे तिला जेवायला द्यायची हा होता।